नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विषय आहे हिंदी, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 101. मे 2016 झालेला हा पेपर होता. 1.5 तासाचा पेपर 40 गुणांसाठी होता. सर्वसाधारण सूचना आपल्याला माहिती आहे. आपण डायरेक्टली मूळ प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1, निम्नलिखित किनी 4 उपप्रश्न को लिखिए. पहला, अनुवाद के भेद बताकर उनको स्पष्ट कीजिए. दूसरा, रचना की दृष्टि से वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए. तीसरा, भारतीय आर्य भाषाओं के शब्द समूह के कौन से ही 3 भेद स्पष्ट कीजिए. चौथा, वाक्य के 4 गुण स्पष्ट कीजिए. पाँचवा, वाणिज्य पत्रों के भेदों को स्पष्ट कीजिए. दूसरा प्रश्न, उसमें पहला उपप्रश्न देखिए. निम्नलिखित मुहावर का अनुवाद मराठी से हिंदी में लिखिए. ए, घाम गाळणे. बी, डाळण शिजणे. सी, डोंगर कोसळणे. डी, माशी मारणे. ई, तोंडाला पाणी सुटणे. त्यानंतर दुसरा उपप्रश्न, हिंदी ही देश की राष्ट्रभाषा होणे योग्य हे स्पष्ट कीजिए. तीसरा, हिंदी भाषा के 3 अर्थ कौन से है. चौथा, वाक्य की परिभाषा बताकर साधारण वाक्य को स्पष्ट कीजिए. पांचवा, भाषा विज्ञानवेत्त संसार की भाषाओं को किन कुलों में विभाजित करते हैं. तर अशा पद्धतीने आपण जी काही हिंदीची प्रश्नपत्रिका आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड 101 आहे, मे 2016 झालेला पेपर, याचं स्वरूप बघितलं. या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईल, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे प्रीवियस इयर प्रश्नपत्रिकेमधनं 50% प्रश्न जसेच्या तसे विचारले जातात. त्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तसेच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.